प्रतिम आरोग्य केंद्र राजगढ़ तालुका किनवट जिला नांदेड़ आम्ही सर्व वाहन चालक जवळपास आरोग्य खात्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 15 ते 16 वर्षापासून 24 तास काम करत आहोत आणि प्रत्येक वर्षी किंवा 2-4 वर्षांनी पहिले आम्हाला एनर्जीमधून पेमेंट केलं, नंतर शासनाने आम्हाला परस्पर विकल्यासारखं एका टेंडर एजन्सीला भोपाळला दिलं, त्यानंतर स्टेटनी आता एक नांदेड़े जे एजेंसी है 3 ठेकेदार 16 मार्च रोजी टेंडर प्राप्त है। 16 मार्च 2022 पासून आजपर्यंत फक्त 1.5 महीन वेतन त्यांनी अदा के लिए जवळपास काही मुलांचं 7 ते 8 महिन्यापासून आता 8वा महिना संपलेला है, तरीपन त्यांनी आमचं पेमेंट अदा के लिए नहीं। आमच्या कुटुंबावर व आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणून आम्ही आज रोडवर बसलेलो आहोत आणि शासनाला प्रशासनाला आम्ही वारंवार विनंती केलेली आहे की आमचं तुम्ही महिन्याला तरी पेमेंट करा। आमचं वेतन फार कमी आहे, आम्ही 15 ते 16 वर्षापासून काम करत आहोत, तर आमचं महिन्याला कमीत कमी 10 तारखेच्या आज पेमेंट व्हायला पाहिजे होतं, ते अद्याप कोणत्याही कॉन्ट्रॅक्टदाराने केलेलं नाही। त्यासाठी ही भूमिका आज आम्ही सर्वांनी स्वीकारलेली आहे। आज अशी कंडिशन आमची झालेली आहे, करो या मरोच्या स्थितीमध्ये या 8-9 महिन्याच्या काळामध्ये आम्ही दुसऱ्याकडून उसने व्याजाने हे सर्व व्यवहार करून आम्ही ज्या पैसे घेतलेले आहेत ते लोक आमच्या घरापुढे फिरत आहेत, आम्हाला धमक्या देत आहेत, आमचं जीवन आम्हाला माहीत, आणि हे ठेकेदार मस्त एसीमध्ये बसून आपल्या घरी सोप्यावर बसून हे आमची मजा बघत आहेत, आमच्यावर पैसे कमवत आहेत, आणि ठेकेदारांना काय जर बोललं आम्ही तर तुम्हाला सरळ कामावून कमी करण्यात येईल अशी धमकी सर्व वाहन चालकांना देण्यात आलेली आहे, आणि हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही। आणि शासन प्रशासन आम्ही थेट जोपर्यंत थेट आमच्या खात्यावर पगार जमा होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। आमची मागणी एक आहे, आम्हाला सरळ आमच्या खात्यावर पेमेंट जमा अदा केलं पाहिजे 10 तारखेच्या आतमध्ये। दुसरा मुद्दा असा आहे ओवर टाईम भेटला पाहिजे। तिसरा मुद्दा असा आहे आम्हाला कामाची वेळ सांगली पाहिजे। बाकी सर्व शासन प्रशासनामध्ये 8 तास ड्युटी आहे, हे कोणता नियम आहे, हे कोणता कायदा आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र RAH, SDH, स्त्रीरोग रुग्णालय यामध्ये वाहन चालकांना